अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे राहणाऱ्या सूरज शेगर या सर्पमित्राने आतापर्यंत तब्बल 10,000 सापांना जीवदान दिले आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून साप पकडून दिलासा देण्याचे काम वयाच्या 10व्या वर्षापासून साप पकडण्याचे काम करतो. कुठल्याही क्षणी साप निघाल्यानंतर त्याला फोन केल्यावर तात्काळ उपस्थित राहून कुठल्याही जातीचा असो निर्भीडपणे स्टिकच्या सहाय्याने साप पकडतो. त्याचबरोबर वन्य प्राण्यांचेही जीव वाचवतो. या प्राण्यांमध्ये जाळ्यात अडकलेल्या सायल, विहिरीत पडलेल्या बाराशिंगा जातीचे हरिण, वन्यजीव रक्षक म्हणून पंचक्रोशीत ओळख आहे. कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता जीव धोक्यात टाकून सापास जीवदान देण्याचे काम करतो. अशा सर्पमित्रांना प्रशासनाने आर्थिक मदत करावी असे जनतेमध्ये बरेच वेळेस ऐकण्यास मिळते. हॅलो, मी सर्पमित्र सूरज शेंगर, नांदगाव खंडेश्वर मधून वन्यजीव सर्पमित्र वाचवण्या गेल्या 10 वर्षापासून काम करत आहो. वयाच्या 10 वर्षापासून मी काम करत आहो. आज माझं रनिंग 35 वर्षाचं आहे. मला माझ्यासारखा सर्पमित्रांना सांगण्याचं तत्पर आहो एक गोष्टी, कारण सर्पमित्र हे परफेक्ट सर्पमित्र त्यांनाच करावे. आजकाल सोशल मीडियाचे हिरो बनासाठी फार मुलं सापाची तुलना करत आहे, पडताळणी करत आहे. सापाबद्दल माहिती नसताना सापासोबत ते खेळ करत आहे हे मी बघताच मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की ज्यांना सापाबद्दल माहिती असेल त्याच सर्पमित्रांना साप पकडावे. आणि साप पकडण्यासाठी हा फार अनुभव लागतो. मला गेल्या 19 वर्षापासून मी कार्यरत आहो. मला आज 35ची रनिंग आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून मी हे काम करत आहो. आणखी एक गोष्ट नेमकी म्हणजे मला शासनाला सांगायचं आहे की आमच्यासारखे सर्पमित्र जे हे काम करत आहे तो फोन आला की आम्ही निघतो. आणि आमचे आई वडील आम्हाला कॉल आल्याबरोबर रागवतात, तरीसुद्धा आम्ही हे काम करतो कारण आम्हाला हे काम आवडते. वन्यजीव रक्षक हे आमच्यासाठी फार महत्त्वाचा विशेष बाब आहे. आणि शासनाला आमचं सांगणं आहे की आमच्यासारखे सर्पमित्रांना काहीतरी मदत करावी, कारण आमचं पालनपोषण शेती, मी कास्तकार आहो, माझं पालनपोषण शेती याच्यावर होते. कॉल सापाचे कॉल आले असताना मी शेतीतले काम सोडून साप वाचवण्याकरिता माझी कळकळ असते. याच्यामध्ये मला खूप वेळा स्नेक बाईट झालेले आहे. शासनाला माझी सांगणं आहे की आम्हाला काहीतरी आमच्यासारख्या सर्पमित्रांना काहीतरी मदत करावी. आणि हे जे नवीन सर्पमित्र तयार झालेलं आहे यांना मला सांगायचं आहे की सापाबद्दल माहिती असेलच तर साप पकडावे, नाहीतर काहीतरी सापाचं हे नाही करावे, कारण की सापाचं म्हणजे असं आहे विशेष की तिथं चुकला की ठोकला हा प्रकार घडतो. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे पावसाळा लागल्यामुळे फार वेगवेगळ्या जातीचे साप घरामध्ये शिरते. आणि सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की पावसाळा लागल्यामुळे साप घरात येते आणि रात्री बाहेर निघताना लाईट चालू करून उठावे, कारण कोणत्याही वेळेस आपला पाय सापावर पडू शकतो आणि होणारी घटना घडू शकतो. याच्यासाठी लोकांनी काळजी घ्यावी. आता मागील 19 वर्षापासून मी कार्यरत आहो. फारसे पुष्कळ साप मी पकडलेले आहे, वेगवेगळे जातीचे साप पकडलेले आहे. मला खूप वेळा बाईट झालेले साप आहे. वर्षातून 4 मी आयसीयूमध्ये राहतो, पण आयसीयूमध्ये राहतो तरी हे काम माझं चालू आहे. पावसामुळे फारसे गवाया, ज्याला आपण इनियस प्रॅक्टिकल कोबरा म्हणतो, आणि ब्लॅक कोबरा हे दोन साप विषारी आहे. खूप न्यूरोटॉक्सिक वेनम राहते याच्यामध्ये. आणि लगभग आजकाल शेतीची कामं चालू असल्यामुळे बर्ड हा सोयाबीनमध्ये दडून बसलेला साप असतो. तरी सगळ्या कास्तकारांना माझं म्हणणं आहे की शेतीमध्ये जाताना आपल्या खाली साप असेल पायाच्या खाली समोर पाहून चालावे आणि काम शांततेने करावे, कारण हा टाईम सापाचा असल्यामुळे फारसे साप शेतामध्ये शिरून बसतात. नांदगाव खंडेश्वर लोकवाशांना आणि कास्तकारांना माझं म्हणणं आहे का कुठलाही जातीचा साप कुठेही नांदगाव खंडेश्वरमध्ये खेडे विभागात निघाला असता सापाला न मारता मी माझा नंबर देत आहे. माझा नंबर कॉन्टॅक्ट करून लगेच 10 मिनिटात मी तिथं माझी सेवा देऊ शकतो. कोणी साप न मारता ह्या नंबरावर कॉल करावे. माझा नंबर आहे 8767129840. ह्या नंबरवर कॉल करून कृपया कॉल करा आणि सापाचं जीवनदान वाचवा. AS न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव खंडेश्वरवरून श्याम शिंदे.